तिथे बिहारमधून आलेल्या 58 मुलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे, तर मनमाड रेल्वे पोलिसांनी काल अटक केलेल्या 4 आरोपींना 12 दिवसांची, तर भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीला कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रेल्वे पोलिसांकडून या 5ही संशयित आरोपींची कसून चौकशी केली जाते. या आरोपींकडून काल 58 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं. सध्या ही मुलं जळगाव आणि नाशिकच्या निरीक्षणगृहात आहेत. सध्या या सर्व मुलांचा रेल्वे पोलिसांसोबत बाल कल्याण समितीकडूनही जबाब नोंदवला जातोय. त्यानंतर या मुलांना पालकांच्या स्वाधीन केलं जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील अनेक मुलांची जन्मतारीखच सारखी आहे, तसंच काहींना तर आपल्याला कुठे नेण्यात येत होतं याचं उत्तरही देता आलेलं नाही. दरम्यान नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बाल निरीक्षण गृहाबाहेरून आढावा घेतलेला आहे प्रांजल कुलकर्णीनं, पाहूया. बाल तस्करीच्या संशयावरून 2 दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी दानापूर पुणे एक्सप्रेसमध्ये भुसावळ मनमाड दरम्यान ऑपरेशन आहट हे राबवलं होतं आणि यामध्ये 59 मुलांची सुटकाही करण्यात आली होती. यातील 58 मुलं ही खरं तर अल्पवयीन आहेत आणि या सर्व मुलांची सध्या बाल निरीक्षण गृहामध्ये रवानगीही करण्यात आली आहेत. जळगाव आणि नाशिकमध्ये खरं तर त्यांना हलवण्यात हे आलेलं आहेत. नाशिक शहरातील उंटवाडी परिसरात असलेल्या बाल निरीक्षण गृहाबाहेर मी सध्या आहेत आणि आपण ही खरं तर ही जी इमारत बघत आहोत इथे सध्या 15 मुलांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. खरं तर ही संपूर्ण हे सर्व मुलं जे आहेत ती अल्पवयीन आहेत, त्यामुळे पोलिसांकडून अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण जे आहे ते हाताळलं जात आहेत. विविध टीम ज्या आहेत त्या रेल्वे पोलिसांनी तयार केलेल्या आहेत. गरज पडल्यास बिहारला जाऊन देखील पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास हे करणार आहेत. यासोबतच जे या मुलांसोबत जे 5 इसम होते ज्यांना अटक हे करण्यात आलेली आहेत ते नक्की कोण आहेत, त्यांची काय पार्श्वभूमी आहेत, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का, या आणि इतर संपूर्ण गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या रेल्वे पोलीस करत आहेत. या तपासात आता खरं तर काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.